बर्फाळ प्रदेशातील वनस्पती हिमप्रदेशातील वनस्पतींची रचना जर पाहिली इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन स्नोवी रिजनमध्ये ज्या वनस्पती आढळतात त्यांच्या ह्या ज्या स्लोपिंग ब्रांचेस स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला स्लोपिंग ब्रांचेस हे अशा प्रकारच्या उतरत्या घसरगुंडीसारख्या स्लोपिंग ब्रांचेस या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होत असावा बघा प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्ल्यूड कोनिफोरस कोनिफर्स लाईक देवदार अँड पाइन दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप बरोबर आहे या वनस्पती या शंकूसारख्या आकाराच्या असतात टोकदार कोनिकल इन शेप दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस इन द हेवी स्नो स्नोफॉल हे बघा हे उत्तर आहे ज्याने जो प्रश्न विचारला आहे आपल्याला की अशी पानं का असतात उतरत्या फांद्यांची कोनिकल शेपमुळे आणि स्लोपिंग ब्रांचेसमुळे इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन द रिजन दे आर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युम्युलेटिंग ऑन द ट्री अँड ठीक बार्क हेल्प्स द ट्री टू विटस्टँड द कोल्ड या झाडांची खोडं ही मजबूत असतात ज्यामुळे अतिशय तीव्र हिमवर्षवानंतरही ह्या वनस्पती टिकलेल्या असतात कोनिकल शेपमुळे या आकारामुळे वरती पडणारा बर्फ हा मोठ्या प्रमाणात फुटून खाली पडून जातो तर त्यावर साचून राहत नाही विचार करा वनस्पतींचा आकार जर असा असता तर सर्व बर्फ यावरती असा येऊन पडला असता परंतु असा आकार नाही असा आकार आहे म्हणून तो बर्फ खाली पडून जातो वरती साचत नाही त्यामुळे आणि या स्लोपिंग ब्रांचेसमुळे पडणारा बर्फसुद्धा इथून खाली घसरून जायला मदत होते आणि वनस्पती एक्स्ट्रीम कोल्डमध्ये सुद्धा आणि हेवी स्नोफॉलमध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व कायम ठेवतात आता पुढे जाऊया ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगलात जंगलातील वनस्पती या स्वतःचं अनुकूलन कसं करून घेत असतील जंगलात खूप प्रकारच्या वनस्पती असतात आपल्या गार्डनमध्ये लावणारी लावली गेलेली वनस्पती ह्या काही अंतरावर प्लॅनिंगला लावलेल्या असतात मात्र जंगलामध्ये येणाऱ्या वनस्पती ह्या कशाही निसर्गात वाढलेल्या असतात कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी वनस्पतींच्या आपल्याला पाहायला मिळतात अ व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स आर फाऊंड इन फॉरेस्ट जंगलात आपल्याला सर्व प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात धीज प्लांट्स कंप्लीट अमॉंगस्ट देमसेल्स फॉर सनलाईट हे कम्पीट स्पर्धा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा आपण वाचलं की जंगलात वृक्ष झुडूप रोपते असे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्यांचे प्रकार आढळतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या वनस्पती एकमेकांसोबत शर्यत लावतात कशासाठी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आणि म्हणून त्यांची उंची खूप वाढलेली असते हेन्स ट्रीज ग्रो टॉल अँड गेट सनलाईट अँड क्लिंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज Spring-like tendrils on ऑन द स्टेम्स ऑफ climbers इज an example ऑफ ॲडॅप्टेशन बघा हे आहे जंगलाचं एक चित्र जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वनस्पती एकमेकांशी स्पर्धा लावतात आणि प्रचंड उंच वाढत वाढत जातात या वृक्षांचा आधार घेऊन त्यांच्या आधाराने वेलसुद्धा त्यांच्यावरती चढून वाढत वाढत जातो क्लिंबर्स काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजेच खोडांचं अनुकूलन म्हणजेच ॲडप्टेशन हे प्रत्येक पद्धतीनं वनस्पतीसुद्धा आपल्यामध्ये करवून घेत असतात आणि त्यामुळेच त्या एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व कायम ठेवू शकतात आणि यालाच म्हणायचं ॲडप्टेशन्स आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत आज आपण आणखी दोन मुद्दे पाहणार आहोत त्यानंतर आपण थांबणार ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड ग्रासलँड प्लांट्स ग्रासलँड गवताळ प्रदेश जिथे खूप सारं गवत आहे असा प्रदेश डायवर्स टाईप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाऊंड इन द ग्रासलँड फायबर्स रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल ॲनिमल्स लाईक टायगर elephants and deer can remain hidden in these grasses however grasses in cold and sorry in cold regions are very short animals like the rabbit are found in such grasses vast meadows are found in hilly areas as well as plains ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुर्टी झु झुडपे गवताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येतात हे गवत तंतुमय मुळांमुळे म्हणजे फायब्रस रूट्स ज्यांचे असतात तंतूंसारखे त्यामुळे काय होतं जमिनीची धूप थांबवते सॉईल इरोजन होत नाही त्यामुळे जमिनीची धूप थांबते सॉईल इरोजन होत नाही विषुवृत्तीय जो प्रदेश आहे इक्वॅटोरियल रिजन इथे गवत खूप उंच वाढलेलं असतं त्यामध्ये वाघ सिंह हत्ती हो हरिण असे वेगवेगळे वेग प्राणी लपून राहू शकतात आणि आपल्याला ते दिसू शकत नाहीत इतकं गवत उंच वाढलेलं असतं तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत हे उंचीने छोटं असतं मात्र उष्ण प्रदेशात जे विषुवृत्तीय प्रदेश आहे हा अतिशय उष्ण असतो या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती आणि गवत हे खूप उंच वाढलेलं असतं हाववेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाऊंड इन सच ग्रासेस थंड प्रदेशात जे छोटं गवत येतं उंचीने खुजं असणारं इथे सशांसारखे प्राणी आढळतात तर मोठ्या मोठ्या गवतांमध्ये मोठे मोठे प्राणी लपलेले आपल्याला दिसून येतील डोंगर उतारांवरती पठारी आणि मैदानी प्रदेशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ण आपल्याला आढळतात आता शेवटचा मुद्दा आहे ॲडॅप्टेशन्स फॉर इंजेक्शन्स ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे अन्नग्रहण करण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन ज्या वनस्पतींना अन्नग्रहण करायचं आहे अशा वनस्पतींमध्ये त्यासाठी काय बदल झालेले असावेत चला बघूया मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक कित्येक वनस्पती ह्या जमिनीत रुजलेल्या स्थिर आणि ऑटोट्रॉफिक असतात स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात हे आपण सहावीला पण पाहिलं आहे हववेवर प्लांट्स लाईक डॉड कसकुटा आर पॅरासायटिक पॅरासायटिक आहे अमरवेलीसारख्या ज्या ह्या काही वनस्पती आहेत कसकुटा अमरवेली ह्या पॅरासायटिक आहेत परपोशी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत त्या दुसऱ्यांवर अवलंबून असतात परपोशीची आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसते कसकुटा तु अमरवेल बघा दिसते का व्यवस्थित कसकुटा वेगवेगळं थ्रेड लाईक स्ट्रक्चर पण त्याच्यामध्ये आहे ते काय आहे आपण बघूया या ठिकाणी द प्लांट ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येल्लो वायर लाईक स्टेम्स इट इज लिफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस हाऊवर इट हॅज हॉस्टोरियल सकिंग रूट्स फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रिएन्ट फ्रॉम द होस्ट प्लांट दीज रूट्स पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड म्हणजेच काय अमरवेलीचं शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचं जाळं जे जा आपण या ठिकाणी पाहिलं ह्याच्या पिवळ्या तारांसारख्या काही चित्र तुम्हाला दिसत आहेत आकृती धाग्या धाग्यांसारखं हे म्हणजे काय अमरवेल याला पान नाही त्यामुळे स्वतःचं काही वेगळं अस्तित्व नाही स्वतः अन्न तयार करू शकत नाही मग अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून मग ज्या वनस्पतींच्या आधारे हे वाढतात त्यांच्याच खोडांमधून हे अन्न ओढून घेतात द्रव्य ओढून घेतात आणि त्यासाठी यांची जी मुळं असतात ती आतमध्ये डीप पेनिट्रेट होतात म्हणजे काय खोलवर रुजलेली असतात आतमध्ये घुसलेली असतात त्या वनस्पतीच्या पेनिट्रेट आणि त्या पेनिट्रेट होऊन ही तिथून स्ट्रॉसारखं जसं आपण एखादा ज्यूस ग्लासमधून ओढतो तसं ही मुळं त्यातला रस ओढून घेतात आणि रसवाहिन्या जलवाहिन्यांमार्फत हे सगळं अन्न स्वतःमध्ये ओढून घेतात हे आहे अमरवेल कसकुटा फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस फंगाईसुद्धा तिला क्लोरोफिल नाही आहे बुरशी हरितद्रव्य नाही त्यामुळे ज्यांच्यात हरितद्रव्य नाही त्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत कॅनॉट पफॉर्म फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण ही क्रिया ते करू शकत नाहीत सो दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टाची फूड स्टप्स लाईक भाकरी अँड ब्रेड दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड हे काय करतात मग एखाद्या डब्यात जर आपण भाकरीचा तुकडा किंवा पावाचा तुकडा ब्रेडचा तुकडा जर ठेवला एक दोन दिवस बंद करून तर काही दिवसांनी त्या भाकरीला एक पांढरं जाळं तयार झालेलं तुम्हाला दिसेल हे काय आहे फंगाय बुरशी पांढरं तंतूसारखं हे जाळं म्हणजे त्या पांढऱ्या जाळ्यातून ते त्या भाकरीतून पिष्टमय अन्न स्वतःमध्ये ओढून घेत असतात आणि त्याच्यावर जगत असतात म्हणून त्यांना म्हणायचं परपोशी त्यानंतर काही वनस्पती अशा आहेत प्लांट्स नीड आय नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ हे सर्वात महत्त्वाचं वाक्य वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता असते प्लांट्स नीड नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते जमिनीमध्ये खूप प्रमाणात नायट्रोजनची कमतरता जर असेल प्लांट्स दॅट इन सॉईल विच डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा सन ड्यू विनस फा फ्लायट्रॅप पीचर प्लांट पाचवेला पाहिलं आहे आपण फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दीज प्लांट्स विच सर्व टू अट्रैक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव बघा यात काय अनुकूलन झालं असावं आता ही आकृती जरा व्यवस्थित बघा ही एक वनस्पती आहे व्हिनस फ्लायट्रॅप नावाची या व्हिनस फ्लायट्रॅप वनस्पती ही ज्या भागात आढळतात अशा वनस्पती जसं की विनस फ्लायट्रॅप ड्रॉसेरा कीटकभक्षी या वनस्पती आहेत घटपर्णी वनस्पती पिचर प्लांट जिथे जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता आहे आणि ती कमतरता तर वनस्पतींना भरून काढायची आहे जसं आपण आपल्यामध्ये असणारी एखादी कमतरता भरून काढण्यासाठी वेगळ्या प्रकारचं विटॅमिनच्या गोळ्या किंवा त्या प्रकारचा भाजीपाला खातो आणि मग शरीरात असणारं ते विटॅमिन त्याची कमतरता दूर होते नाहीतर आपल्याला एखादा विकार होऊ शकतो तसंच वनस्पतींना नायट्रोजन नसेल तर त्यांची वाढ नीट होणार नाही आणि मग हे नायट्रोजन त्यांना जर जमिनीतून मिळत नसेल तर मग या वनस्पती काय करतात त्यांच्यावर बसणाऱ्या किड्यांना खातात त्यांचं भक्षण करतात आणि या वनस्पती किड्यांना खाण्यासाठी यांच्या पानांची रचना पण तशीच केलेली असते ही पानं बघा यांना तोंड असल्यासारखी दिसत आहेत आणि चावायला ही बारीक काटे दात यामुळे त्या वनस्पतींना एकदा किडा आतमध्ये या पानात पडला की ह्या काटेरी जाळामुळे त्याला बाहेर येता येत नाही तसंच पिचर प्लांटचंसुद्धा आहे पीचर प्लांट हे एका जगसारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यावरती जर एखादी वनस्पती एखादा कीटक जर इथे बसला तर इथे असणाऱ्या घसरगुंडीसारख्या आकारामुळे तो किडा तिथून घसरून खाली पडतो आतमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं लिक्विड असतं ज्यूस हा किडा एकदा का आतमध्ये इथे पडला की तो वर जाण्याचा प्रयत्न करतो मात्र वरती काट्यांसारखं केस असतात हे काट्यांसारखे स्ट्रक्चर वरती जायला त्या किड्याला अडचण करतात ह्या काट्यांसारख्या ह्या केसांमुळे त्या किड्याला ह्या जगसारख्या स्ट्रक्चरमधून त्या फुला फुलामधून ॲक्च्युली फूल फुल असतं ह्या फुलातून बाहेर निघता येत नाही आणि हा किडा याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्याचा गंध त्या आकर्षणामुळे इथे येऊन बसलेला असतो परंतु घसरगुंडीसारख्या आकारामुळे तो, तो इथून खाली पडतो आणि जसा तो खाली पडतो ह्या भागामध्ये इथे हा ग्रीन कलर इथे असतं लिक्विड ह्या रसायनामध्ये तो किडा विरघळला जातो आणि त्याचं पचन केलं जातं आणि त्यातले सगळे पौष्टिक घटक त्या वनस्पतींच्या वाढीसाठी वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांना सेल्सला पेशींना पाठवले जातात म्हणजे जीवन जगण्यासाठी अशा प्रकारचं ॲडॅप्टेशन या वनस्पती स्वतमध्ये करून घेत असतात विद्यार्थ्यांनो आज आपण ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स अगदी वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आपण पाहिले कोणकोणते ॲडॅप्टेशन्स पाहिले हे सर्व तुमच्या लक्षात आहेत स्नोवी रिजन्समध्ये असणारे कॉमन रिजन्समध्ये असणारे डेजर्ट रिजन्समध्ये असणारे त्यानंतर जंगलातले फॉरेस्टमधले ग्रासलँडमधले आणि ज्या वनस्पती कीटक भक्षण करतात प्रकारे या स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यात बदल करून घेतात हे आज आपण पाहिलं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्राण्यांमध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन्स होतं हे पाहणार आहोत या धड्यामध्ये आता आपला शेवटचा मुद्दा उरला आहे ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स हा आपण उद्या पाहणार आहोत धन्यवाद